नाशिक शहर पुन्हा एकदा एक खुनाच्या घटनेने हादरलंय. नाशिकात बंधुप्रेमाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. टाकळी रोड रामदास स्वामीनगर येथे फ्लॅट विक्रीच्या कारणानं लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामदास स्वामीनगर येथील मानस अपार्टमेंट बिल्डिंग नंबर 1 या ठिकाणी रहिवासी असलेले दोघे भाऊ मयंक चंद्रकांत जाधव आणि त्यांचा लहान भाऊ आकाश चंद्रकांत जाधव हे एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांचे फ्लॅट विक्रीच्या कारणावरून आपापसात भांडणं झाली आणि सकाळी 11 वाजता मयंक यांच्या लहान भावाने काहीतरी लोखंडी टोकदार वस्तूने व दगडी वरवंट्याने मारून मयंक यांची हत्या केली आहे. या घटनेची माहिती उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकळे, पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस निरीक्षक बाबूराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण चौधरी, मंगेश गोळे, श्रेणी पोलीस निरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई राहुल जगताप, पोलीस शिपाई पंकज करपे, पोलीस शिपाई सौरभ लोंडे, पोलीस शिपाई संदेश रगतवान, मिलिंद बागुल, मुकेश क्षीरसागर यांनी या ठिकाणी माहिती घेत घटनास्थळी धाव घेतली. मयंक जाधव यांच्या लहान भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आकाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.